हॅलो हॅलो, कोण? दवाखान्यात लागलाय का डॉक्टरांच्या? हो हो, बरोबर. हा नमस्ते, आहेत का डॉक्टर का गेले? नाही, आज नाही आहेत डॉक्टर. निर्जळी बोलतीये. हा बोला ना. मग हा मी मिसेस निर्जळी बोलते, उपासे. निर्जळी उपासे? हा मी येऊन गेले होते. आहे, डॉक्टरांना माहिती आहे मी रेग्युलर पेशंट आहे, म्हणजे सतत काहीतरी होत असतं मला. अच्छा अच्छा, बोला की. अहो काय नाही, कधी येतील मग डॉक्टर? तुम्ही कोण बोलताय? तुम्ही बाहेरचे तिथं बसतात खुर्चीत आणि ते का? हा, रिसेप्शनवर असतो. हा बरोबर. पण अहो मी ना ते डॉक्टरांचं फॉलो करते ना, म्हणजे डॉक्टरांचं म्हणजे ते डॉक्टर सुशिक्षित नाहीत का? हो हो. हा त्यांचं ते मी डाएट फॉलो करते ना, इतका 55 मिनिटात ना बुक्कापासून चट्टावट्टा करते सगळं पाठ. म्हणजे कसं की मी ॲडिक्ट झाले ना त्या डाएट प्लॅनला, की यु नो. पण मला आता काय झालं, उपवास असल्यामुळे मी निर्जळी बोलते, कळलं का? कळालं, मी ओळखलं तुम्हाला. हा थँक्यू थँक्यू सर. तुम्ही नेहमीच येतात. काय झालं माहिती का, उपवास असल्यामुळे ना. नाही आज नाही डॉक्टर, नाही आज. अहो संकष्टी असल्यामुळे ना इतकं खाणं झालंय ना सकाळपासून, पण सारखं भूकेच. कसला खातो तुम्ही? अहो मी निर्जळी आहे ना. काय झालं, आज सकाळी पहिल्यांदा मी बटाटा वेफर्स खाल्ले, बटाटा चिवडा खाल्ला, त्यानंतर साबुदाणा चिवडा खाल्ला, त्यानंतर 2-3 केळी घेतली आणि खाल्ली ती मी घेतली म्हणजे फक्त. आणि पण उपासाला नसतात खात? अहो मॅडम, मॅडम नाही सर, ऐकून तरी घ्या. तुम्ही डॉक्टरांचा डाएट प्लॅन आता नेहमी येता की तसा फॉलो करा ना तुम्ही. नाही नाही, कशाला करता एवढं? अहो असं कसं, भुकेचं फिलिंग येतं ना दर 2 तासांनी मला. आणि फिलिंगला ते डॉक्टरांनी सांगितलंय की जेवायचं नाही म्हणून. अहो पण प्रॉब्लेम काय होतं माहितीये का माझा, डॉक्टर काय म्हणाले की ते तुम्ही करा, पण तुम्ही हे पण करा ना ते पण करा ना ते पण. सगळं कसं करायचं एकटीनं? ऑलरेडी मला सगळं सासूबाई सासऱ्यांचं सगळं करून सगळं करायचं असतं. तुम्हाला काहीतरी त्यांनी विशेष सांगितलं असेल ना केव्हा केव्हा काय काय करायचं. परत मिस्टरांचं करायचं, सकाळी उठायचं, रात्री झोपायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी ना माझ्यावर जबाबदारी पडली. ते करायचं म्हणजे तुम्ही तुमचं करा की म्हणजे डाएट प्लॅन मान्य आहे, पण मग तुम्ही असं सांगताय की जसं काही सगळ्यांचं तुम्हीच जेवतात. आहो आहो, तसं फालतू विनोद वगैरे करू नका तुम्ही. काय होतं माहितीये का, खरं ते सांगतोय तुम्हाला. आता डॉक्टर जे सांगतात ते मी काय सांगणार, डॉक्टरांनी सांगितलं. असं काय बोलतो, तुम्ही 9 वाजेनंतर फोन करा सकाळी, डॉक्टर पण येतील 10-11 वाजता. अहो असं नाही, लेक्चर मला काहीच प्रॉब्लेम नका सांगू, डॉक्टरांना सांगा उद्या फोन करा तुम्ही. अहो पण मी 55 मिनिटात सगळं चट्टा मट्ट सगळं संपून टाकते, तरी सुद्धा तुम्ही मला सांगितलं डॉक्टरांनी. आता पोटात खूप पेन्स होतात, पेन्स दुखतंय पोटात. हो ना, तुम्ही काही खाऊ नका ना आता एवढं दिवसभर. अहो असं तुम्ही बोलू नका हो, म्हणजे सॉरी हो, पण मी ते तुम्ही असं करा फोन ठेवा आणि उद्या फोन करा. अहो असं फोन ठेवून आपल्याला बोलता कसं येणार मग? माझ्याशी कशाला बोलताय तुम्ही, डॉक्टरांना कॉल करा की उद्या. बाबूराव बोलतोय FM मधून. तुम्ही बोलताय का? नाशिकला फोन लागलाय ना? हो. आणि नाशिकहून पत्र आल्यामुळे स्पेशली मी तुम्हाला आज कॉल लावला आहे. धन्यवाद धन्यवाद, बरं वाटलं. बाबूराव बाबूराव बाबूराव.